कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता का? सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी गृह विभाग घेत आहे आणि स्वतः गृहमंत्री देखील याच्यावर जातीने लक्ष ठेवून आहे. सुव्यवस्था राखण्याचं काम देखील शासनाचं गृह विभागाचं आहे आणि मी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी वैयक्तिक स्वतः पर्सनली बोलतोय. त्यांच्याशी माझा ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्री स्वतः बोलत आहेत. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये आणि कुणालाही कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातलं जाणार नाही आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम नक्कीच सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून सगळ्यांनी सगळ्या नागरिकांना देखील मी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करतो आणि सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील करतो. आवाहन करून सुद्धा नाही नाही त्याच्या बाबतीमध्ये माझं संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि पुन्हा एकदा मी सांगेन की कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तशी सरकारची आहे तसेच सगळ्या नागरिकांची देखील सहकार्याची अपेक्षा आहे आणि माझं सातत्याने संबंधित विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी गृह विभाग घेत आहे आणि स्वतः गृहमंत्री देखील याच्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत आणि कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल हे या मीटिंगाने सांगितलं. हिंदी दिसते की लगातार नहीं राज्य में कानून व्यवस्था बनाए रखने का रखने की जिम्मेदारी सरकार की है. गृह विभाग और गृह मंत्री जी लगातार सभी अधिकारियों के साथ संपर्क में, मैं खुद पर्सनली अधिकारियों के साथ संपर्क में हूँ और कानून व्यवस्था बनाए रखने के लिए सभी लोगों ने सहयोग करने की आवश्यकता है ऐसा आह्वान भी मैं करता हूँ और राज्य में सभी लोग शांति से रहे या राज्य में शांति रहे अमन रहे इसके लिए सभी लोगों ने सहयोग करने की आवश्यकता है. मुंबई में एक ये घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और जो घटना हुई है वो दुर्दैवी घटना है जिसमें पुलिस जांच कर रही है और संबंधित जो जिसके ऊपर शक है उसने भी सुसाइड किया है. पुलिस उसकी जांच कर रही है और इसके ऊपर जो भी दोषी पाया जाएगा उसके ऊपर कार्रवाई हो जाएगी. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. एका मुलीचा मृत्यू झालेला आहे. पोलीस तपास सुरू आहे आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्याची चौकशी केली जाईल आणि कारवाई केली जाईल.